बेळगुंदी दुर्गा माता मूर्तीची प्रतिष्ठापना। कलमेश्वर गल्ली बेळगुंदी येथील अंकुर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने गुरुवारी दुर्गा माता मूर्तीची गावात पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। घटस्थापनेच्या मुहूर्तावर रात्री विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। अध्यक्षस्थानी APMC अध्यक्ष निंगाप्पा जाधव होते। विश्व हिंदू परिषद व बजरंग दल दलाचे कार्यकर्ते चेतन पाटील यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। दुर्गा माता पूजन ग्रामपंचायत सदस्य व पुजारी अरुण गुरव यांनी केले। तालुका पंचायत सदस्या गीता ढेकोळकर यांच्या हस्ते भारतमाता फोटो पूजन करण्यात आले। शिव प्रतिमेचे पूजन किशोर पाटील यांनी केले। ऍडव्होकेट सुधीर चव्हाण, इस्कॉनचे कृष्ण आश्रय प्रभूजी महाराज, शरद पाटील, सूरज बेडगिरी आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कारंजाचे उद्घाटन अडत व्यापारी अशोक गावडा व उत्कर्ष सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद चिरमुरकर आदींच्या हस्ते करण्यात आले। भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सार्थ दडले आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भगवत सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती, विश्वासाची नांदी, सब तो थे आम्ही। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याज दर आणि सर्वोत्तम परतावा। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम। आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर। आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।